आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्सक्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार वाढल्याचा आरोप करत भाजपने आज अंबरनाथ तहसील कार्यालयाबाहेर निदर्शने केली। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातल्या घटनांचे मात्र हे लोक राजकारण करतात। स्वतःच्या राज्यात महिला अत्याचार वाढत असताना ते कधी थांबवणार असा सवाल भाजपने विचारला। भाजपच्या महिला शहर अध्यक्षा सुजाता भोईर यांच्यासह महिलांनी अंबरनाथ तहसील कार्यालयावर निदर्शने केली। त्यानंतर तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले। एका दिवसामध्ये तीन तीन बलात्कार होत आहे, असे ते किती होत आहेत बलात्कार? पण एक दिवसाला तीन तीन बलात्कार झाले, पण हा महाराष्ट्र सरकारला काही पत्ता नाही आहे त्याचा, आणि त्याचा काही निषेध नाही आहे, त्याचं काही काहीच नाही। आज बिहारला होत आहे तर ते त्यांना माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये त्यांनी आंदोलन करतायत, पण जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे घडत आहे त्याच्यासाठी कोण धावणार आहे? म्हणून आज आमच्या महाराष्ट्र प्रदेशातून आम्हाला हा महिलांसाठी खास आंदोलनांचा आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर 11 वाजता आमच्या पूर्ण तहसील कार्यामध्ये आंदोलन सरकारच्या विरोधात आणि जे बलात्कार करतात त्यांच्या विरोधात आंदोलन आम्ही सगळ्या महिलांनी आज करतोय। अमित जाधव, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।